कोरोनाने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आव्हाने निर्माण केली असे असले तरी रयत शिक्षण संस्थेने या आव्हानांना सामोरे जाताना डिजिटल शिक्षणात सरस कामगिरी केली आहे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चे डॉक्टर अनिल पाटील यांनी केले आहे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने गुणवंत रयत सेवकांचा आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तिका प्रकाशन समारंभ संस्थेचे चेअरमन डॉ अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खाली खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाला सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सभागृहात झालेल्या या समारंभाला संस्थेचे सचिव डॉक्टर विठ्ठल शिवणकर माध्यमिक विभागाचे सहसचिव संजय नागपुरे ऑडिटर शिवलिंग मैनकुधळे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य एम डी शेख दक्षिण विभागीय अध्यक्ष माधव मोहिते मध्य विभागाचे अध्यक्ष संजीव पाटील कर्मवीर प्रबोधनीचे कार्यकारी संचालक आर के शिंदे श्री डोंगरे यांच्यासह पदाधिकारी व रयत सेवा मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याला उल्लेखनीय कामगिरी रयत रयतसेवकांचा निष्ठावान गुणी रयतसेवक पुरस्काराने गौरव शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा असलेले मेडल देऊन सन्मान त्याचबरोबर आधुनिक शिक्षा शिल्पी रयत शिक्षण पत्रिका शालेय स्पर्धा परीक्षाकरिता उपयुक्त आणि विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका पुस्तिका या चार पुस्तिकांचे प्रकाशन डॉक्टर अनिल पाटील लोकनेते रामशेठ ठाकूर व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले